शिवसेनेनं ती ऑडिओ अर्धवट दाखवली असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. या कथित ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. ऑडिओ क्लिप एडिट करून दाखवली होती असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पराभव दिसल्यामुळे शिवसेना या पातळीवर उतरल्याचं ते म्हणालेले आहेत. क्लिप स्वतः निवडणूक आयोगाला देणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. साम दाम दंडभेद ही कूटनीती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आक्षेपार्ह असल्यास कारवाईला आम्ही तयार आहोत, चौकशीला आम्ही तयार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणानंतर ही ऑडिओ क्लिप या सभेमध्ये ऐकूनही दाखवलेली आहे. आपण ऐकूया मुख्यमंत्री काय म्हणाले. जे वाजवून दाखवलं त्याच्याबद्दल मी सत्य असत्याबद्दल बोलतच नाही. जे वाजवून दाखवलं त्याच्या आधीचंही दाखवलं असतं आणि जे वाचून दाखवलं वाजवून दाखवलं ते बरोबर एका ठिकाणी थांबवलं. त्यानंतर दोनच ओळी मी बोललो आहे, दोनच ओळी. पण त्या दोन ओळी जर दाखवल्या असत्या तर कोणत्या नैतिकतेनं आम्ही लढतो हे लोकांसमोर समोर आलं असतं आणि मग तोंड दाखवायला जागा राहिली नसती. आणि म्हणून बरोबर एडिट करून तोडून मधलाच भाग हा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला. बंधू भगिनींनो, हे खरं आहे, साम दाम दंडभेद याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये बोलत असताना ज्या ठिकाणी मी साम दाम दंडभेद म्हटलाय मी कुठेही असं म्हटलं नाही. कार्यकर्त्यांनो याचा वापर करा. मी म्हटलं साम दाम दंडभेद, निवडणूक जिंकायची असेल तर आपल्यावर ज्या प्रकारचा वार होईल त्या प्रकारे त्याला उत्तर द्या. तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी ओरिजिनल म्हणून जी क्लिप ऐकवली ती आता आपण ऐकूया. मला या निमित्ताने एवढीच विनंती करतो आहे की एक प्रचंड मोठी लढाई आता आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर आपण कशा प्रकारे रिॲक्ट झालं पाहिजे. ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे तो आता शांत राहू शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी एक लक्षात ठेवा, साम दाम दंड भेद ही निवडणूक जर जिंकायची असेल जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. कोणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. अरेला कारेच करायचं, अरेला कारेमध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही. परंतु आपल्या विरुद्ध जर कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न करेल तर त्याला सोडणारही नाही ही मानसिकता या निवडणुकीमध्ये ठेवली पाहिजे. आणि या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत. कपिल, ही ऑडिओ क्लिप हा सध्या प्रचाराचा केंद्रबिंदू झालेला आहे. शिवसेनेने ही क्लिप व्हायरल केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ओरिजिनल क्लिप म्हणून एक वेगळी तीच क्लिप, त्या क्लिपचा वेगळा भाग ऐकवला, पूर्ण क्लिप ऐकवली. कशाप्रकारे आता हे क्लिप वॉर रंगताना दिसत आहे? नक्कीच, काल आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेने एक क्लिप दिली होती सर्वांना आणि त्या क्लिपमध्ये असं म्हटलं होतं का आम्ही साम दाम दंडचा उपयोग करून ही निवडणूक लढवली पाहिजे असं ते क्लिपमध्ये म्हटलं होतं. परंतु खरी क्लिप ही 14 मिनिटाची आहे आणि या 14 मिनिटाच्या क्लिपमध्ये काहीतरी भाग एडिट करून लोकांना भडकवण्याचं काम केलेलं आहे आणि एडिट करून ही क्लिप दाखवलेली आहे. हा माझ्याविरुद्ध षडयंत्र आहे आणि ह्या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. माझी जी 14 मिनिटाची क्लिप आहे ती निवडणूक आयोगाकडे देणार आहे आणि त्याच्यामध्ये काय जर वाईट वाटलं, चुकीचं वाटलं तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. आणि जर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला आणि त्याच्या क्लिपमध्ये काही नसेल तर ज्याने एडिट केली आहे, ज्यांनी एडिट करून एक षडयंत्र रचलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्या क्लिपमध्ये काही असे भाष्य होते ते कट करून दाखवण्यात आली होती. त्यांचं असं म्हणणं आहे का मी असं म्हटलं नाही. त्यात एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे का सत्तेचा आम्ही कधी दुरुपयोग करत नाही.
सत्तेचा कधी तुम्ही दुरुपयोग करत नाही, हे खूप महत्त्वाचं वाक्य, ते वाक्य गाळण्यात आलं होतं. त्यांनी म्हटलं होतं जशा तसं उत्तर द्या, असं त्याचा एक म्हणण्याचा विचार होता असं मुख्यमंत्री क्लिअर केलेलं आहे. मी असं कधीच म्हटलेलं की सत्तेसाठी किंवा सत्तेचा उपयोग करून सामदामधंडचा उपयोग करा हे कधीच म्हटलं नाही, हे वाक्य वळवून सांगितलेलं आहे असं क्लिअर कट आज मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. ती 14 मिनिटाची क्लिप लोकांसमोर, कार्यकर्त्यांसमोर, मीडियासमोर त्यांनी ऐकवलेली आहे, आपणही ते रेकॉर्ड केलेली आहे, आपणही दाखवू शकतो ती. एकंदरीतच ह्या क्लिपमध्ये आणि त्या क्लिपमध्ये जमीन असणार फरक आहे, त्या क्लिपमध्ये ॲडिट करून दाखवलेली क्लिप आहे असं स्पष्ट होते. आता हा शोधकार्याचा भाग आहे, मुख्यमंत्र्यांनी आता ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहेत आणि निवडणूक आयोग काय करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी काही आरोप करण्यात आले होते, ते आरोपही खोडून काढलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना म्हटलं होतं का तुम्ही पोलीस फाटा जो आहे तो लावला आहे तो काढून दाखवा, मग आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कोण आहेत, असं काही असे काही उद्गार उद्धव ठाकरेंनी काय भाषणात काढले होते. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं की मी एकटा फिरतो, मला काही कुठची सिक्युरिटी गार्डची गरज लागत नाही, आजही मी एकटा फिरतो, तुमचीच लोकं आमच्याकडे येऊन सिक्युरिटी मागतात, सुरक्षा देण्यासाठी विनंती करतात, असे काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. त्याचबरोबर काही घोषणा न करता वसईमध्ये मेट्रो येणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. लोकांना सांगितलं माझ्या मनात जे आहे ते तुमच्या मनात आहे असं असं न बोलता ही एक घोषणा केलेली आहे मेट्रोची. असे अनेक मुद्दे ह्या पूर्ण कार्यकर्ता मेळाव्यातून समोर आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे क्लिप मुद्दा आता जो गाजतोय त्याच्यावरती आता वेगळं वळण, त्याचं वेगळ्या वळणावरती क्लिप दिलेली आहे. आता पुढे निवडणूक आयोग काय करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमोल, निश्चितपणे कपिल, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्यामध्ये ज्या प्रकारचा हा प्रचार झालेला आहे, शिवसेनेने ही क्लिप व्हायरल केलेली होती आणि त्यानंतर आता भाजपने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता भाजपच्या या सभेनंतर कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी दिसतं आहे, काय चर्चा सध्या तिथल्या स्थानिक मतदारांमध्ये आहे? सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं क्लिपबद्दल, काही क्लिप वाजवलं त्याबद्दल मला आनंद आहे, कारण की जेव्हा अशी क्लिप वाजते तेव्हा समोरचा पक्ष हा अपयश ठरलेला असतं आणि अपयश समोर दिसतं म्हणून अशा काहीतरी गोष्टी ते करतात असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. एकंदरीतच ही जी क्लिप वाजवल्यानंतर वातावरण दूषित करण्याचा प्रकार सेनेकडून होतोय असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यांच्याकडे कोणते मुद्दे नाही आहेत, आमच्याकडे विकास आहे, त्यांच्याकडे फक्त विरोध आहे. आणि आता शिवसेनेचं नाव शिवसेना नाही, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती आणि ही जी आहे ही सेनाविरोध पक्ष आहे असं नवीन नावही त्यांनी दिलेलं आहे. एकंदरीतच हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण जो क्लिप मॅटर जो प्रकार आहे त्याचं सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे, त्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता हे वळण कुठच्या तरी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहे, किंवा कारण की जे ॲडिट केलेले लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आत्ता असा अट्टाहास मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांची इमेज डाऊन करण्याची किंवा मिश्रित करण्याचं काम या क्लिपनी केलेलं आहे आणि ती इमेज कुठेतरी सुधारण्यासाठी त्यांनी आज खास कार्यकर्त्यांना बोलवलं होतं, लोकांना बोलवलं होतं, मीडियाला बोलवलं होतं आणि आज शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे का ही खरी क्लिप 14 मिनिटाची आहे आणि मी खरं काय बोललो होतो आणि कशाप्रकारे ॲडिट करून ही दाखवण्यात आलेली आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री हा भाजपाचा चेहरा आहे आणि त्याचा चेहरा जर कोण चुकीच्या मार्गाने यूज करत असेल आणि त्याचा जे काही संदेश आहे तो चुकीचा जात असेल ते सुधारण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी ही क्लिप दाखवलेली आहे. आणि लोकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलेलं असं मी कुठेही वागलो नाही आहे, जो आहे तो मी सच्चा कार्यकर्ता, मी तळागाळातला कार्यकर्ताच आहे. एकंदरीतच हे मुख्यमंत्र्यांना दाखवायचं होतं आणि मी कुठेही सत्तेचा उपयोग करत नाही हे मुख्यमंत्र्यांना दाखवायचं होतं आणि जी इमेज जी मिश्रित झाली होती ती सुधारवायची होती, त्यामुळे ही आज क्लिप दाखवण्यात आली आहे. एकंदरीतच ह्याच्यावर राजकारण असतं, कारण की लोकांपर्यंत घराघरामध्ये क्लिप गेलेली आहे आणि ह्यामुळे वाईट परिणाम मतदारांवरती होऊ शकतो, मतदानावरती होऊ शकतो हे मुख्यमंत्र्यांना माहिती होतं. त्यासाठी स्पेशल आज त्यांनी ही अचानक ही मीटिंग ठेवली, ही बैठक ठेवली आणि हा सर्व खुलासा केलेला आहे. अमोल, निश्चितपणे ही अत्यंत अटीतटीची अशी ही निवडणूक होती आहे. मूळची भाजपची ही जागा होती, मात्र वनगा कुटुंबीयच शिवसेनेमध्ये आल्यामुळे या इथल्या निवडणुकीला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला उमेदवार आपला उमेदवार होता त्याचे कुटुंबीय आता शिवसेनेकडून लढत असल्यामुळे ही वातावरण निर्मिती करण्यासाठी आपल्या बाजूनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न देखील मुख्यमंत्र्यांनी या सभेमध्ये केला असेल. कशाप्रकारे या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी हात घातला?
नक्कीच आता हा शेवटचा टप्पा आहे, 5 वाजल्यानंतर प्रचार बंद होणार आहे, त्यामुळे कोणी सभा घेऊ शकत नाही, कोणी मीटिंग्स घेऊ शकत नाही, आता छुपा प्रचार होणार आहे. परंतु छुपा प्रचार होणार आणि 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे, त्या 3 दिवसामध्ये काही होऊ शकतं, कोणावर विश्वास ठेवू नका, अशा क्लिपवरती विश्वास ठेवू नका हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते आणि ते त्यांनी क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काल जे सेनेने जी सभा घेतली, सेनेने जे काही आरोप केले ते आरोप खोडून काढण्यासाठी प्रयत्न आज मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. मग उद्धव ठाकरेंनी पोलीस तुम्ही काढून काढा मग आम्ही दाखवतो आम्ही कोण आहोत, ह्याला उत्तर त्यांनी दिलेलं आहे का मी कधी सिक्युरिटी वापरत नाही, मी एकटा फिरतो अजूनही आणि मीही दोन हात करू शकतो, असे अनेक भाषेत त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, अनेक त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता का सेनेने जे आरोप केले होते ते आरोप खोडून काढणं, मग ते वनगांचं मृतदेहाची त्यांनी मृतदेहाबद्दल ते याविषयी अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मांडलेले आहेत. कपिल याविषयी बोलण्यापूर्वी आपण बघूया मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. आमचे नेते ॲडव्होकेट चिंतामणजी वनगा यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या ठिकाणी ही पोटनिवडणूक लागली आणि मी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही, कशा प्रकारे विश्वासघात झाला, कशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसला या सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही. पण मला एका गोष्टीचं दुःख होतं, चिंतामण वनगाजींच्या मृत्यूचं ज्या प्रकारचं राजकीय भांडवल शिवसेना आणि त्यांचे सुपुत्र करतायत, मी निश्चित सांगतो चिंतामणजीचा आत्मा त्यांना कधीही माफ करणार नाही. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.